हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेत। माझं नाव बोरगाव राजश्री वीरा पाटील, उपासना केंद्र बोरगाव। मी माझा अनुभव सांगते। माझ्या कुटुंबात एक सासूबाई, माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, सासूबाई आणि एक 12 वर्षाची मुलगी आहे। 12 वर्षाची मुलगी आहे तर सासूबाईंना मला, म्हणजे मी एक कुटुंब प्रमुख आहे आणि माझ्या बापूंनी मला ती ताकद दिलेली आहे मला कुटुंबाची काळजी घेण्यासाठी। माझ्या सासूबाईंना अचानक पोटा दुखायला लागलं। मी दवाखान्यात इथे गेले, सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या किडनीमध्ये पाण्याचे 2 गाठी झालेले आहेत, तुम्ही आत्ताच्या आत्ता न्याय पाहिजे। मी बापूंना सांगितलं, दवाखान्यातून बाहेर आली, बापूंना म्हणले की माझ्याकडे कोणीही नाही, माझ्या पाठीशी तू उभा राहा बापू। तिथं दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर मला एक माणूस भेटला, बा तू पुढील दवाखाना कर। पुढे आले तर मग त्या माणसाने, मी माझ्या ओळख नव्हती काय नव्हती, त्यांनी मला सांगितलं। पण पुढे आल्यानंतर त्यांचे औषध उपचार चालू केली, काहीही फरक पडला नाही। तर नंतर ना म्हणले शुगर वाढली, त्यांना शुगरचा त्रास आहे, शुगर वाढले तर झालं। कळायला गेल्यानंतर सगळ्या टेस्ट केल्या, काहीही प्रॉब्लेम नाही। तिने म्हणलेत की स्कॅनिंग करा, डॉक्टर म्हणले स्कॅनिंग केल्यावर मी गेले, माझ्याबरोबर कोण नाही, माझे बापू फक्त। मला कोल्हापूर शहरात म्हणजे असं पहिल्यांदा जाणे आणि घर सोबत कोण नाही। मग नंतर मी विचार करीत एक रात्र बसले, बापूसनी सांगितलं बापू आता कोण माझ्याबरोबर येणार। मग आमच्या इथे धीर माझे म्हणलेत की मी येतो आणि पण आत्यांचं स्कॅनिंग करायचं। स्कॅनिंग केल्यानंतर स्कॅनिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम, म्हणजे काही ते दिसलंच नाही पोटातलं। तिथं मी आत्यांच्या बरोबर माझ्या उदी आणि माझे जप चालूच होते। तिथनं आल्यानंतर मी परत ज्यांना डॉक्टर आत्यांना धावलं त्या डॉक्टरांच्याकडे गेली आणि तिथं डॉक्टर म्हटले अरे काहीच नाही राजश्री हा प्रॉब्लेम, तुम्ही आता एंडोस्कोपी करा। नंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं एक 5000-7000 खर्च येणार। बापूंना म्हणले बापू माझी आर्थिक परिस्थिती काय नाहीच। नंतर मी अहनिकचं पुस्तक नेलं, इथनं गाडीत बसल्यापासून कोल्हापूरपर्यंत अहनिक केलं आणि तिथं दीपक पाटील इथं इंडोस्कोपी करायला गेले। इंडोस्कोपी करायला गेल्यानंतर तिथं एक सिस्टर आल्या, म्हणल्या त्यांच्यात जर गाठी असल्या तर तुम्हाला आत्ताच्या आता 4000 रुपये बसायला पाहिजेत की त्या गाठीचा तुकडा काढून आम्ही मुंबईला पाठवणार टेस्टसाठी, आत्ता तुम्हाला 4000। मी पाके पर्समध्ये बघितलं तर बापू माझ्याकडे फक्त 4500 आहेत, अजून बाकीचे औषधं आणि हे। नंतर आत घेतल्या आत्यासनी, मी बापूसनी म्हणलं बापू आता काय करणार, माझ्याकडे तर पैसे नाहीत, जाणं मला योग्य नाही आणि हे भरण्यासाठी मी कुठून आणणार। तर बाप मी पर्समध्ये उदी नेलेली तेवढी माझ्या आत्यासनी लावली आणि आतमध्ये आत्यासनी घेतल्यानंतर ते डॉक्टर आत केबिनमध्ये जातानाच मला बापू दिसले। मग नंतर मी बापूसनी म्हणलं अंबज्ञ बापू हा मला तुम्ही इथं भेट दिल्याबद्दल, आत स्कॅनिंग करा गेलो आणि परत घेतले मला आत बोलवले डॉक्टरांनी, तर ते खुर्चीमध्ये बसलेले एकदा डॉक्टर दिसणार एकदा बापू दिसणार, एकदा डॉक्टर दिसणार एकदा बापू दिसणार। नंतर माझं अंग तर कापत होतं की आता हे गाठ जर दिसली तर मी काय करणार बापू। मी फक्त तारक मंत्र म्हणत त्या, म्हणजे पुढं काय सांगतात त्यांच्याकडे लक्ष नाही, फक्त मी बापूला धावा करत होते। नंतर तिन्ही पूर्ण झाल्यानंतर ते डॉक्टर मला म्हणतात बा हे कुठला चमत्कार झालाय तुला, आम्ही भीती घातलेली, काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, तू औषधं घे आणि तुझ्या सासूबाई कवर होतील। मी माझी संपूर्ण परिस्थिती त्या डॉक्टरांना सांगितली होती, कारण की माझ्याबरोबर एकतर जन्स कोण नाही आणि मी पुढचा प्रवास कसा करणार। बापूंनी माझ्या 1 लाखापेक्षा 50,000 मध्ये माझ्या सासूबाईंना कवर केलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।